नमस्कार, मी प्रिया क्रिएटिव 80/80 या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण इथे बनवणार आहोत खव्याचे रसरशीत असे गुलाबजाम. हे खायला अतिशय छान असे लागतात. चला तर मग त्यासाठी काही साहित्य घेतलं आहे ते आता आपण इथे पाहूया. येथे मी 1 किलो खवा घेतलेला आहे. हा खवा ताजा घेतलेला आहे. येथे मी शक्यतो ताजा खवा वापरावा. त्यानंतर येथे मी 1 किलो साखर घेतली आहे. त्यानंतर 250 ग्रॅम मैदा, 4 ते 5 विलायची, त्यानंतर 7 ते 8 केशरच्या काड्या. आता एक परात घेतलेली आहे व त्या परातीमध्ये आपल्याला किसणीने जो खवा आहे तो असा किसून घ्यायचा आहे. खवा किसल्यामुळे खवा छान असा सॉफ्ट होतो व एकही गाठ त्यामध्ये शिल्लक राहत नाही. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला सर्व खवा आहे तो किसून घ्यायचा आहे. येथे खवा आपला किसून झालेला आहे. आता आपल्याला या खव्याचे छोटे छोटे भाग करून ते देखील छान असे मळून घ्यायचे आहेत. आपण जेवढा खवा छान असा मळून घेऊ तेवढे गुलाबजाम छान असे होतात. आता इथे छान असा आपला गोळा तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे उरलेल्या खव्याचे देखील गोळे करून ते छान असे आपल्याला मळून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला मैदा आहे तो चाळणीने चाळून घ्यायचा आहे. येथे मी 1 किलो खव्यासाठी 250 ग्रॅम मैद्याचा वापर केलेला आहे. मैदा व खवा आपल्याला एकजीव असा मळून घ्यायचा आहे. या प्रमाणानुसार जर तुम्ही गुलाबजाम बनवले तर ते अगदी परफेक्ट होतील. आपल्याला इथे मैदा व खवा छान असा मिक्स करून त्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गुलाबजाम करताना नेहमी ताजाच खवा वापरावा. त्यामुळे गुलाबजाम छान होतात आणि टिकतातही ते बरेच दिवस. आता यामध्ये मी 2 चमचे रवा घालणार आहे. त्यामुळे आपले गुलाबजाम सॉफ्ट होतात व त्याचं टेक्स्चरही छान येतं आणि खायला देखील खूप छान असे लागतात. रवा घातल्यामुळे गुलाबजाम खूपच छान होतात. आता आपल्याला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे छान असा आपला गोळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात किती असा सॉफ्ट असा तयार झालेला आहे. तर आपल्याला हा एका भांड्यामध्ये झाकून ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण आता पाक करायला घेऊया. आता इथे मी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचे. येथे मी 1 किलो खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी 1 लिटर पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लगेचच 1 किलो मी साखर घालून घेणार आहे. जर तुम्हाला कमी गोड गुलाबजाम आवडत असतील तर तुम्ही 1 किलो खव्यासाठी 1.5 किलो साखरही वापरू शकता. साखर घातल्यानंतर आपल्याला उलटण्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व साखर अगदी मेल्ट व्हायला हवी. आता इथे आपली साखर छान अशी वितळलेली आहे. मी बघू शकता आणि पाक करताना नेहमी आपल्याला ढवळत राहायचं आहे. गुलाबजामचा पाक हा
एकतारी पाक असतो, या प्रमाणानुसार जर तुम्ही पाक बनवला तर तो अगदी परफेक्ट होतो। गुलाबजामचा पाक हा पातळच असतो, तो घट्ट नसतो, त्यामुळे आपल्याला याचा एकतारी पाक आहे तो बनवायचा आहे। हे लक्षात ठेवायचं की गुलाबजाम आपले तळून झाल्यानंतर अगदी उकळत्या पाकामध्ये ते सोडायचे नाहीत। उकळत्या पाकामध्ये जर आपले गुलाबजाम सोडले तर ते फुटतात किंवा गुलाबजामच्या वरचं जे आवरण असतं तेही निघून जातं, त्यामुळे आपल्याला गुलाबजाम तळल्यानंतर लगेचच गरम गरम पाकामध्ये घालायचे नाही आहेत। अशा पद्धतीने आपला पाक तयार झाला आहे की नाही ते बघावे। जर आपल्या हाताला असा चिकटपणा जाणवला की समजावे आपला पाक तयार झालेला आहे। आता यामध्ये मी विलायची पूड आहे ती घालून घेत आहे। विलायची पुडामुळं गुलाबजामला खूप छान असा सुवास येतो, त्याचबरोबर चवही खूप छान लागते व केशरमुळे कलर देखील खूप छान येतो व टेस्टही खूप छान लागते। आता इथे आपला पाक छान असा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता चिकटपणा देखील आलेला आहे व आपली एक तार देखील अशी सुटत आहे। आता आपण खवा व मैदा जो मिक्स करून ठेवलेला गोळा होता तो आता आपल्याला घेतलेला आहे व त्याचे आपल्याला आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। त्यापूर्वी तो पुन्हा एकदा छान असा मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपले गुलाबजाम छान असे मऊ होतात आणि गोळा देखील छान असा मऊ होतो। अशा पद्धतीने छोटा गोळा घेऊन तो आपल्याला दोन्ही हाताच्या साह्याने छान असा गोल करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा सॉफ्ट मऊ आपला गोळा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व खव्याचे छोटे छोटे गोळे आहेत ते करून घ्यायचे आहेत। असे एवढ्या साईजचे आपण घेतल्यानंतर सर्व गुलाबजाम असे एकसारखे होतात, दिसायला देखील खूप छान असे दिसतात। आता इथे आपले थोडेच गोळे तयार करायचे राहिलेले आहेत, ते आता आपण इथे करून घेऊयात। आता इथे आपले सर्व खव्याचे गोळे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता सर्व असे एकसारखे असे तयार झालेले आहेत व इथे आपला पाक देखील रेडी झालेला आहे। आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे व त्यामध्ये मी तेल घालून घेत आहे। तुम्ही तेलाऐवजी साजूक तुपाचा देखील तळण्यासाठी वापर करू शकता। आता इथे आपलं गरम तेल झालेले आहे व त्यामध्ये मी हे गोळे सोडत आहे। गुलाबजाम हे आपले मंदाचेवरच तळावेत, म्हणजे आतमधून देखील छान असे तळले जातात। अगदी हलक्या हाताने गुलाबजाम तळावेत म्हणजे ते तेलामध्ये फुटत नाहीत। इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात कलर देखील किती छान असा आलेला आहे।
अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गुलाबजाम आहेत ते तळून घ्यायचे आहेत। बघू शकतात गुलाबजामला किती छान असा कलर आलेला आहे। आता आपला गुलाबजाम आतमधून तळला आहे की नाही ते असे फोडून बघावे। येथे आपला गुलाबजाम छान असा तळला गेलेला आहे। येथे आपले सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत व पाक देखील आपला रेडी आहे। हे लक्षात ठेवावे की पाक उकळताना सवा गुलाबजाम टाकताना आणि गुलाबजाम देखील गरम गरम नसावेत। पाक हा कोमट असेल व गुलाबजाम देखील कोमटच असायला हवेत, म्हणजे पाकामध्ये गुलाबजाम छान असे मुरतात व गुलाबजाम देखील पाक शोषून घेतात, त्यामुळे गुलाबजाम खूपच छान असे होतात। येथे आपले गुलाबजाम छान असे पाकामध्ये छान असे मुरलेले आहेत। तुम्ही बघू शकतात किती छान असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। मुरल्यामुळे गुलाबजाम असे फुगलेले आहेत। हे गुलाबजाम खायला अतिशय छान असे लागतात। आता आपला गुलाबजाम आतमधून देखील कसा रसरशीत झालेला आहे तो आता आपण येथे पाहूया। तुम्ही बघू शकतात आपला गुलाबजाम आतमधून देखील छान असा रसरशीत असा झालेला आहे व खायला देखील हा गुलाबजाम खूप छान असा लागतो। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल्स आयकन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।